नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? अभ्यास करताय ना? चला तर मग आज आपण वर्तुळाचा दुसरा व्हिडिओ बघणार आहोत. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो त्याची उजळणी करूया. वर्तुळ आणि गोल, वर्तुळाचे प्रकार, जीवा आणि जीवांचे गुणधर्म, एक, दोन आणि तीन बिंदूंतून जाणारी वर्तुळे, वृत्तछेदिका आणि स्पर्शिका आणि स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. आता आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकणार आहोत ते बघूया. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, सिद्धता म्हणजे काय, विसंगतीने सिद्धता म्हणजेच प्रूफ बाय कॉन्ट्रडिक्शन आणि स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाची सिद्धता. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय शिकलो. या प्रमेयामध्ये आपण पाहिले की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूमधून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. हे आपण बघितले होते की एम एन ही वर्तुळाची जीवा जी ए पी या त्रिज्येला लंब असेल आणि जर आपण ही जीवा स्वतःला समांतर अशी वर्तुळाच्या बाहेरील बाजू सरकवत नेली तर आपण असे दाखवले होते की पी या बिंदूमधून जाणारी स्पर्शिका ए पी या त्रिज्येला लंब असेल. आता या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की या प्रमेयाची गणिती अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्धता कशी देतात. त्याआधी आपण बघूया की सिद्धता म्हणजे काय. तर सिद्धता म्हणजे प्रमाण किंवा प्रूफ. गणितामध्ये कोणतीही नवीन सूत्र किंवा प्रमेय लिहिल्यास त्या प्रमेयाची किंवा सूत्राची सिद्धता देणे अतिशय महत्त्वाचे असते, कारण सिद्धतेशिवाय त्या प्रमेयाला कोणताही अर्थ नाही. थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. रामानुजन यांनी गणिताचे औपचारिक शिक्षण कधीच घेतले नाही, ते स्वतःच शिकले आणि स्वतःचे गणित त्यांनी निर्माण केले. परंतु औपचारिक शिक्षण न घेतल्यामुळे त्यांना सिद्धता आणि त्यांचे गणितातील महत्त्व माहीत नव्हते. त्यांना वाटायचे की एखादे प्रमेय किंवा सूत्र त्यांना सुचले आहे तर ते देवाने सुचवले आहे, म्हणून ते सत्य आहे आणि त्याची सिद्धता देण्याची आवश्यकता नाही. परंतु जेव्हा ते लंडनला गेले तेव्हा हार्डी यांनी रामानुजन यांना समजावले की गणितात कोणतीही नवीन गोष्ट आपण सांगत आहोत तेव्हा सर्वांना ती मान्य व्हावी यासाठी ती गणिती पद्धतीने सिद्ध करणे गरजेचे असते. जरी आपल्यासाठी एखादे प्रमेय किंवा सिद्धांत सहजरित्या सत्य असेल तरी सर्वांसाठी ते तसे असेल असे गरजेचे नाही, म्हणून सिद्धता देण्याला गणितात व भूमितीत सर्वात महत्त्वाचे मानले जाते. सोप्या भाषेत सिद्धता म्हणजे ज्या गोष्टी याआधी सिद्ध झाल्या आहेत किंवा माहीत आहेत त्या गोष्टींच्या आधारे नवीन एखादी गोष्ट सत्य आहे असे दाखवणे. गणित व भूमितीमध्ये प्रूफ बाय कॉन्ट्रडिक्शन म्हणजेच विसंगतीने सिद्धता देण्याची एक विशेष पद्धत प्रसिद्ध आहे. ही पद्धत समजून घेण्यासाठी गंगाधर व शक्तिमानचे एक उदाहरण घेऊया. समजा आपलं पक्ष आहे की गंगाधर व शक्तिमान एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी कधीही हजर राहत नाही. आपण मालिकेत बघतो की शक्तिमान व गंगाधर हे दोघे एकाच वेळी सोबत कधीही येत नाहीत. आणि समजा आपल्याला सिद्ध करायचे आहे की गंगाधर हाच शक्तिमान आहे, तर दिलेल्या पक्षाचा उपयोग करून विसंगतीच्या पद्धतीने हे विधान कसे सिद्ध करता येईल तर बघूया. त्यासाठी गृहीत धरूया की समजा गंगाधर व शक्तिमान या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. जर या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असतील तर ते दोघेही एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी हजर राहू शकतात, परंतु हे विधान आपल्या पक्षाशी विसंगत आहे, म्हणून जे विधान आपण गृहीत धरले होते ते चुकीचे आहे, म्हणून गंगाधर हाच शक्तिमान आहे. मजेदार ना? आता या स्लाइडमध्ये स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाची विसंगतीच्या पद्धतीने म्हणजेच प्रूफ बाय कॉन्ट्रडिक्शनने सिद्धता कशी देता येईल ते बघूया. यासाठी आपला पक्ष आहे की केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला रेषा एल ही बिंदू ए मध्ये छेदते आणि रेषा ओ ए ही वर्तुळाची त्रिज्या आहे. त्यासाठी एक वर्तुळ घेऊया ज्याचा केंद्रबिंदू ओ आहे व रेषा एल ही वर्तुळाला ए या बिंदूमध्ये छेदते आहे. ओ ए ही वर्तुळाची त्रिज्या आहे. लक्षात घ्या, एल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे म्हणून ती वर्तुळाला ए या एका आणि एकाच बिंदूमध्ये छेदेल. आपण सिद्ध करावयाचे आहे की रेषा एल ही त्रिज्या ओएला लंब आहे. हे विधान विसंगतीच्या पद्धतीने सिद्ध करण्यासाठी
गृहित धरूया की समजा रेषा एल ही रेख ओएला लंब नाही. यासाठी दुसरी एक आकृती घेऊया ज्यामध्ये बी हा रेषा एलवर एक बिंदू असा घेऊया की रेख ओ बी ही रेषा एलला लंब असेल. त्याचबरोबर ए व सी हे रेषा एलवर दोन बिंदू असे घेऊया की बी सी बरोबर बी ए असेल. आता त्रिकोण ए बी सी माफ करा त्रिकोण ओ बी सी आणि त्रिकोण ओ बी ए यामध्ये रेख बी सी बरोबर रेख बी ए हे रचनेवरून आले आणि कोण ओ बी ए बरोबर कोण ओ बी सी कारण दोन्हीही काटकोन आहेत आणि रेख ओ बी बरोबर रेख ओ बी. म्हणून बाकोबा कसोटीनुसार आपण म्हणू शकतो की त्रिकोण ओ बी सी आणि त्रिकोण ओ बी ए हे दोन्ही एकरूप त्रिकोण आहेत. म्हणून एकरूप त्रिकोणांच्या बाजू असल्यामुळे रेख ओ सी बरोबर रेख ओ ए, परंतु ओ ए ही आपल्या वर्तुळाची त्रिज्या होती म्हणून ओ सी ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या होईल. म्हणून सी हा बिंदू वर्तुळावर असेल. परंतु सी हा बिंदू रेषा एलवर सुद्धा आहे म्हणजे ए व सी हे दोन बिंदू आपल्याला असे मिळाले आहेत की जे वर्तुळावरही आहेत आणि जे रेषा एलवरही आहेत. म्हणजेच रेषा एल ही वर्तुळाला ए आणि सी या दोन बिंदूंमध्ये छेदत आहे. परंतु हे विधान पक्षाशी विसंगत आहे कारण रेषा एल ही स्पर्शिका आहे म्हणून ती वर्तुळाला एका आणि एकाच बिंदू छेदू शकते. परंतु या ठिकाणी ए व सी हे दोन बिंदू आपणास असे मिळत आहे ज्यामध्ये रेषा एल ही वर्तुळाला छेदत आहे. म्हणजे रेषा एल ही वर्तुळाला एकाच बिंदू छेदते हा पक्ष आहे. म्हणजे या ठिकाणी पक्षाशी विसंगती येत आहे. म्हणून जे विधान आपण गृहित धरले होते की रेषा एल ही त्रिज्या ओएला लंब नाही ते विधान असत्य आहे. म्हणून रेषा एल ही त्रिज्या ओएला लंब आहे. चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जाण्याआधी आजच्या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो ते परत एकदा बघूया. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. नंतर आपण शिकलो की सिद्धता म्हणजे काय व सिद्धतेचे गणितातील महत्त्व काय. त्यानंतर आपण विसंगतीच्या पद्धतीने सिद्धता म्हणजेच प्रूफ बाय कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय ते शिकलो आणि आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाची विसंगतीच्या पद्धतीने सिद्धता कशी देतात ते शिकलो. जाण्याआधी पायथागोरसचे एक वाक्य तुम्हाला सांगतो. देअर इज ज्योमेट्री इन द हमिंग ऑफ द स्ट्रिंग्स. धन्यवाद.